नमस्कार, माझ्या खेड्यापाड्यातील शेतकरी भावा बहिणींनो, आई बापांनो आणि मजूर बंधूंनो, मी आपणास थोडंसं आपलं जे सिंहासन 32 विक्रमादित्य आणि वेताळ याची गोष्ट सांगून पुढील भयंकर गोष्टीबाबत आपल्यास कल्पना देत आहे. पहा, सिंहासन 32 जेव्हा वेता विक्रमादित्याच्या पाठीवर बसून निबीड जंगलातनं जात असताना आणि त्या वेताळाच्या प्रश्नाला उत्तरं देत देत त्या निबीड अरण्यात जी काही झाडं होती त्यावर अतिशय विषारी साप जिभल्या चाटत लटकलेले होते आणि विक्रमादित्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असत. पण विक्रमादित्य एवढा शक्तिमान युक्तिमान की सर्व ह्या सापांना त्यांच्या जीवांना टाळत टाळत पुढे गेला. तसंच बंधूंनो, आज मला जे काही खेड्यापाड्यात पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चर ग्रुपचं जे वीज नेटवर्क आहे त्याच्यामध्ये झुकलेले खंबे, मोठे मोठे स्पान, तुटलेले स्टे आणि मग त्या लोंबकाळच्या तारा, आणि अशा लोंबकाळच्या तारा म्हणजेच विक्रमादित्याच्या त्या निबीड जंगलातील झाडावर लटकणारे जिभल्या बाहेर काढून विक्रमादित्याच्या अंगावर धावी पाहणारे सापच होय असे वाटतात ह्या लोंबकाळच्या तारा. म्हणून बंधूंनो, आजकाल कुणालाही तुमच्या सुरक्षेचं घेणं देणं नाही आणि तुम्हाला आपलाच जीव जसा विक्रमादित्यांनी वाचवला त्या विषारी सापांच्या जीवेपासून तसाच तुम्हाला या लोंबकाळच्या तारापासून तुमचा जीव वाचवायचा आहे. या लोंबकाळच्या तारापासून जीव कसा वाचवायचा याचं कसब शिकून आता तुम्हाला यापुढे या लोंबकाळच्या ताराच्या सान्निध्यातच काम करावं लागेल असं वाटतं. कारण मला वाटतं 20 काय अडचणी आहेत माहीत नाही, पण बरेचसे वर्ष झालो मी माझा घसा कोरडा कोरडा करून सांगूनही या बाबतीत सुधारणा दिसत नाही. तरी बंधूंनो, हे मी जे काही सांगितलं लक्ष देऊन ऐका आणि आपल्या जीवाचं रक्षण आपणच करा. माझ्या ह्या बोलण्याच्या पुष्ट्यार्थ कृपया ही बातमी वाचा, खरी असेल तर पहा. विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, वीज तारा डोंबल्या, अहो एक जवळ पूर्ण महाराष्ट्रातलं दुखणं आहे. महावितरणचा भोंगळ कारभार उघड, आता हा भोंगळ कारभार आहे की त्यांच्या काय अडचणी आहेत मला माहीत नाही, पण या ठिकाणी ही डिटेल बातमी वाचा. आणि याच्यामध्ये एकच सांगितलं की एक शेतकरी गवताचा किंवा चाऱ्याचा भारा डोक्यावर घेऊन जात असताना लोंबकाळच्या तारेचा त्याला स्पर्श झाला आणि तो इलेक्ट्रिकूट झाला अशी बातमी आहे. काय खरं खोटं ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब शोधतीलच. पण ह्याहून एकच धडा घ्यायचा की शेतकरी बाबा, मजूर बाबा, आज तुमचा वाली कोणी नाही, सगळ्याचं म्हणणं पडलं रोज मरे त्याला कोण रडे. अरे बाबा, सगळ्याच्या डोळ्यातले आंसू कोरडे झाले, तुझ्यासाठी कोणाजवळ आंसू नाही आणि कुणाचंही हृदय कोमल राहिलं नाही, सर्व पाशानं रुढे झाले असं मला वाटतं. पगारदारसुद्धा, बिनपगारदार, तज्ज्ञसुद्धा असो, जास्त बोलत नाही, बोललो असेल तर माफ करावं. पण मी जे काही बोललो याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे वीज मंडळ हे वीज कंपनीतील लोकांनी आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इलेक्ट्रिफिकेशन वीजमधील लोकांनी कृपया मला सांगा जे मी बोलत आहे ते खरं की खोटं आणि मग खरं काय आहे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं. थँक्यू. माझ्याशी रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ एन एस सी बी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर.
फॉर सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज काइंडली सब्सक्राइब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.